टिंपे काय ग मम्मी? अग मला कालवण करायचे, तेवढी भाजी निवडून दे। मला अजिबात काम करायची इच्छा नाही, पण हिला जर नाही म्हणलं तर परत माझ्या लग्नाचे इशे काढायचे। डिंपे अग मी आता लय मोठं काम सांगितलं होय, विचार करतीयस देतीयस ना निवडून? वय हा मंगल महागाई झाली नाही का ग? वया साखर आणली नसतील, चहापत्ती आणली नसेल, दूध तर लईच महाग झालंय बघ, पाणी तर रोज नळाला येतच नाही। तू एक काम कर, इथं चटई टाक आणि माझ्याजवळ बस। कळतायत कळताय टोमणं ठेवलं चहा, एवढं काय बोलून दाखवायची गरज नाही। मग एवढं कळतंय ना, मग काय होतंय ग आणून द्यायला? का तोंडाचा पट्टा चालू बिगार कामच करू वाटत नाही। आजी तू नेहमी प्रत्येकाला काम सांगत असते, कधीतरी तू पण काम करत जा ना। धर ही भाजी निवडू लाग। चल निवड तिकडं, आता दे की फेकून। मी मग माझ्या वेळेला केलंय, आता माझं बसून खायचं दिवस आहे। धरा ठेवलाय चहा। डिंपे नामाभाऊजी आलो होतं का इकडं? वय पतपिढी चांगली चालावी म्हणून डॉक्टरांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतं की? झालं त्या बायभुल्याचा आशीर्वाद घेतलाय म्हणल्यावर पतपिढीवर नांगूरच फिरायचा। तुला काय करायचंय, गपचहा दिलाय तो पी ना। डिंपे नग त्यांच्याकडे ध्यान देऊ, पण एक बरं झालं बाय, आता या वाड्याची डागडुजी करायची म्हणलं, तुझं लगीन करायचं म्हणलं तर पैशाची चिंता नाही, नामा भाऊजींच्या पतपेढीतनं कर्ज काढता येईल। करा ऋण काढून सण करा आणि ठेवा कर्जाचा डोंगूर करून। तुमच्या बापजाद्याने बी तेच केलं, तुम्ही बी तेच करा आणि पोरांना बी तेच शिकवा। हे कर्ज काढायचं दुसरं फेडायचं, ते कर्ज घ्यायचं तिसरं फेडायचं, हा हेच येतंय तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला काय येतंय? जर का वाडा घाण ठेवला आणि त्याच्यावर जप्ती आली ना तर मी आहे तुम्ही आहे, तुमच्या एकेकाच्या किरडीचा बांबूच मोडण, एकेकाची किरडीत नाही ना ढासाळी तर नावाची सर्व म्हातारी नाही। काय करतेस डॉक्टर अंकल? बरं झालं तुम्ही आलात, आम्ही खूप घाबरलो आहोत। सुनो तू आणि आजी दोघीच इथे? आई कुठे गेली? माहित नाही, तिला सकाळी फोन आला, ती खूप घाबरलेली आणि घाबरतच ती बाहेर गेली, तिला विचारलं तर तिने काहीच नाही सांगितलं। डॉक्टर अंकल मला खूप भीती वाटते, ते गुंड आम्हाला परत त्रास तर नाही ना देणार? नाही देणार, मी आलो ना आता। बस 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 तिला पैसे डबल करून नकोय, कर्ज नकोय, मग इथे काय कशाला आलीस? आली माझ्या नवऱ्यानं गटूळ पुरलंय ना ते उकरायला। हे बघ तुझी ही काय सुरू केलीस पतपेढी, ह्याच्यात लोकांच्या कष्टाचा पैसा असल। अग मग मला माहित नसल्यागत काय सांगतेस ग? मी काय म्हणती ना ते पुढचं ऐक, तू ह्या बाय भुलव्याच्या नादाने ना समज सुरू केलंस, पण त्यात जर काय एका पैशाची अपरातपर झाली, जो लोकांच्या कष्टाचा पैसा लुटला, जर का पुढे माग लोकांना लुबाडलं तर तू हाय मी हाय, तुझा डबरा खांदीन, तुझा आहे ना पालखीचा धूर काढीन, तुझा मुर्दा बसवीन, तुझ्या नॉनसेन्सचं वाटुळ करीन, कळलं का? अगे सर्वाजे जरा हळू बोल की गाज करून वर जाशील, किती जोरात बोलते अनु ना मेघा, तुला तसं माणूस वाटला वय ग? अरे तो मत चांगला आहे, पण तुमचं मेंदू गुडघ्यात त्या कंपाऊंडरच्या नादाला लागलाय ना, तो काय साधा सुद्धा माणूस हवे अख्ख्या गावाला भिकायला लावल। ए अग सर्वाजे तुला किती वेळा सांगितले ते देव माणूस आहे, त्यांनी काय बिघडवलंय ग तुझं? त्यांच्याबद्दल सारखं बोलत असते, वाईट बोल नको आधीच सांगून ठेवतो तुला। हा अजय तू काळजी करू नकोस, मी तुला शब्द देतो,
गावातल्या एका भी माणसाचा कष्टाचा पैसा मी बुडवणार नाही. अगं मी बी गरीब इथनं चालू आहे आणि मला काही माहित नाही भाई. अगं गावातली माणसं आहेत ना पोटाला चिमटा काढून कस बस पैसा कमवतात, त्यांचं पैसा मी नाही बुडवणार. नको काळजी करूस, गावातल्या एका बी माणसाचा एक रुपया बी बुडवणार नाही म्या. अरे ठीक आहे चा सांग. अरे तुला एवढा मोठा शेड झालाय तरी चा सांगायची पण अक्कल ना. आपल्याला जेवढं दिसतं तेवढं सत्य नसतं मधू मॅडम. अहो माझ्या वयाचा तरी विचार करा. सोनू मला अंकल म्हणते, मला वडिलांच्या ठिकाणी बघते आणि मी तिच्या बाबतीत असा विचार करणं नाही मान्य आहे. तुम्हाला जगातल्या काही माणसांकडून वाईट अनुभव आले असतील पण म्हणून सगळ्यांना तुमच्या चष्म्यातून बघू नका. नाही जेवढं जग तुम्ही वाईट समजताय तेवढं ते नाही आहे आणि तुम्ही म्हणताय तसं सोनूच्या बाबतीत असं कसा काय विचार करेल. असा विचार जरी माझ्या मनात आला ना मी माझे डोळे काढून फेकून दे. मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही, कधीच नाही. मला माफ करा मधू मॅडम, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मला माझ्याच नजरेत पाडले. आयुष्यात मी कधीच आता माझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार. लाज वाटते का रे तुला? लगा इतका मोठा माणूस झालायस, पतपिडीचा मालक झालायस, हा गावात पांढरे कपडे घालून सगळीकडे मिरवलायस तू आणि इथं दारूपीत बसलायस वेळ रस्त्यावर. मी जमिनीवर राहणारा माणूस. अरे माणसं किती बी मोठे झालं ना तरी बी आपली मुळं इसरायची नाही म्हणून फेता मी. ए बाबू साहेब बोलवा त्याला. कुठे आहे सकाळपासून दिसलाच नाही. खिशात नाही. ए मस्करी नको, एकदम सिरियल आहे मी. ए यो सिरियल आहे पाहिजे. अरे ते सिरियस असत म्हणून तुमच्यासारख्या बेवड्यांमुळे ना दारूचं ना बदनाम होत. आणि मग ह्यांच्यासारखे दारू नको पिऊ असं बोलत माझ्या माग लागतात. हा दारू पिऊ नको म्हणते वय. ह्याच्यासारखा दोस्त असूच शकत नाही. यो खरा दोस्त जो चल बसूया म्हणतो तसा माझा बाबू दोस्त आहे का नाही असा. कट जरा कमी हाला बाजून निघाला राव. आयला का मी दुखा इडाळावे दिसतात का बाबा इथे कुठं नाही ना. मग जाऊन वाड्यावर चौकशी करा. आल्या का हे तर ध्यानातच आलेलं आहे. ह्याची संगत सोडून दे नाहीतर जे दारू पियत नाही ना तो सगळ्यात नालायक माणूस असतो. कोट एका दोरीत चालून दाखव मला नाहीतर आहे का नाही तुला रोज बाजून दाखवीन एका भुकीतच. चालतंय टांगा पट्टी गोळा पडणार चालत येणं झाले मला सांग. ए नामिया तू तर का नाही अजिबात दारू प्यायची नाही. सोड खाली बॉटल सोड म्हणले का नाही. दारू प्यायला ना तर मला तुझ्याशी एकदम मनातलं बोलत आहे. आता मला तूच सांग मी दारू प्यायची की नाही. तुला सगळं उपार लागा बाबू तसा. अहो जरा हळू की किती जोरात खोकालताय काय झालंय काय तुम्हाला. अरे आज दिवसभर औषध कमी पडलं ना म्हणून खोकला आलाय. आता क्वार्टर कडून औषध घेतो बरं वाटेल. काय झालं ग आवाज कसला तरी आला. आवाज कसला तर आला. आई आई
झालं माझं काम, आता सगळं मला हवं तसंच होणार. आपण डॉक्टर अंकलला फोन करू, सगळं सांगून टाकू. काही नको, ते गुंड आपल्याला फक्त घाबरवत आहेत. तू काळजी नको करूस, काही नाही होणार. अगं तू पाहतेस ना, त्या दिवशी पाहिलंस ना, तुला कसं काय कळत नाही आई? आपण मरून गेल्यावर तुला कळणार आहे का सगळं? सोनू काय बोलतेस तू? हे मग काय बोलू मी? आपण नाही का लढू शकत त्या गुंडांसोबत आई? आपल्याला डॉक्टर अंकलला सांगावं लागेल, ते सब त्यांच्याशी लढू शकतात. काही गरज नाहीये, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. मी पोलिसांना फोन करते. आई, आई. कितीही चांगल्या मनाने आपली मदत करत असते ना, तरी ते आपल्या घरी आल्यानंतर चार लोकांच्या नजरा माझ्याकडे संशयाने वळतात. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, तो मी कसा सहन करू तूच सांग. त्या नजरा टोचतात मला. कोण आहे ती चार लोक आणि आपण का त्यांच्यामुळे घाबरून जगायचं? ह्या लोकांना तुझ्यावर संशय घेता येतो, पण तुला मदत करता येत नाही. त्या दिवशी आपल्या घरी गुंड आलेले, आपल्याला त्रास देत होते, तेव्हा कुठे गेली होती ही लोक? एखाद्याने तरी पोलिसांना फोन केला का? जी लोक स्वतः घाबरून जगतात ना, त्यांच्या नजरांचा तू का विचार करतेस? अगं तू उद्या किती चांगली वागलीस ना, तरी हे जग आहे तुझ्या चुका काढायला. उद्या तर गुंडांनी आपल्याला मारून जरी टाकलं नाही, तरी ही लोक येणार नाहीयेत मदत करायला. मला फक्त एवढंच माहिती आहे आई, ते गुंड आपली जमीन कमी किमतीत हिसकवायला बसलेत आणि मी हे होऊ देणार नाहीये. अगं पण मी आहे ना त्यासाठी, आपण लढू त्या गुंडांशी. मी बघते काय करायचं ते. त्या गुंडांनी दिलेल्या पेपरवर अजूनपर्यंत मी सह्या नाही केल्या. आपण वाचवू आपली जमीन. पण तू का त्या डॉक्टरांना सारखी आपल्या प्रकरणात घेऊन येतेस? कारण आई माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. तू आमचं संरक्षण नाही करू शकत, तू जमिनीचं कसं करणार आहेस? कायद्यानुसार संविधानाच्या आर्टिकल 19 आणि 31 नुसार कुठल्याही व्यक्तीला प्रॉपर्टी आपल्याकडे बाळगण्याचा अधिकार आहे. ती त्याच्या मर्जीने हवा तेवढा वेळ स्वतःकडे ठेवण्याचा आणि विकण्याचा अधिकार आहे. अहो हे काय झालं? हे ते गुंडांबरोबर जरा माझ्यामुळे कोणाचा जीव गेलेला मला नाही चालणार. मला तुमच्या विरोधात पोलिसात जावं लागेल अशी वेळ माझ्यावर आणू नका डॉक्टर. आतापर्यंत मी माझ्या चारित्र्यावर एकही डाग लागू दिलेला नाही. इथे असं परक्या पुरुषाने सारखं येणं बरं नाही दिसत. पण तुम्हाला काहीही मदत लागली तर मला कधीही फोन करा, माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे असते. आणि म्हणून मी डॉक्टर अंकलची मदत घेते आणि घेत राहणार आहे. डॉक्टर तुम्ही हे काय करता? हा प्रश्न मी विचारायला हवा. आज सकाळी सोनाली भेटायला आली होती मला, तिने काल रात्री जो प्रकार घडला सगळं सांगितला. तिच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती, खूप घाबरली होती ती. मला राहवलं नाही म्हणून मी इथे आलं. नाही मला माहितीये हे बाई माणसाचं घर आहे म्हणून मी घरात नाही आलो. नाही कोणी पाहिलं असतं तर उगाच चुकीचा अर्थ काढायला नको म्हणून.
म्हटलं आपण इथेच थांबूयात, बाहेर बाहेर थांबूनच पहारा देऊया. मी पहारा तर देऊ शकतो ना, म्हणजे पहारा. हो, म्हणजे ते गुंड येतात रात्रीचे, भ्याड हल्ले करतात, दगड वगैरे मारतात, काचा फोडतात. म्हटलं आपण स्वतः जाऊन बघावं बघावं की आपल्या घराकडे कोण वाईट नजरेने बघतय. डॉक्टर, तुम्ही जे काही करता ना ते खरंच मला पटत नाहीये. तुम्ही का आमच्यासाठी एवढं करताय? मी पोलिसांना सांगेन, ते आम्हाला मदत करतील. प्लीज, तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका स्वतःला. एक मिनिट. आज सकाळी जेव्हा सोनाली माझ्याकडे आली होती, खूप त्रासात होती. मला तिच्या चेहऱ्यावरचा त्रास सहनच झाला नाही. मला स्त्रियांना जर का कोणी त्रास देताना बघितलं तर मला खूप त्रास होतो, म्हणून मी इथे आलोय. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडतो, तुम्ही प्लीज आज जाऊन झोपा. आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत, मी इथेच थांबेन, घरात नाही येणार मी. आणि आपल्या माणसांची काळजी घेताना, त्यांची मदत करताना त्रास होत नाही. मला कुठलाही त्रास झालेला नाहीये. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानावे? आभार परक्या माणसांचे मानले जातात, आपल्या माणसांचे नाही. आणि तुम्ही हे आभार वगैरे मानून मला परक करताय. प्लीज जा, तुम्ही झोपा, मी आहे बाहेर. अहो खरंच मी आहे इथे. मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत मी इथे आहे कोणी येणार नाही. आणि कोणी आलंच ते मी आहे की. गुड नाईट. पिंके, पिंके कोण आहे? हाय का उघड पार्लर? हा हाय ना, या की. किती ग तुझी वाट बघायची? तुझं पार्लर मध्ये कमी सुट्ट्या जास्त असतात बघ. तुझी वाट बघून बघून काळी पडायली मी. अहो या की मग बसा, एकदम गोरी करते का नाही बघा. त्याच्यासाठीच तर आले. अग घरात लई काम पडल्यात, सगळी काम बाजार ठेवल्यात. म्हणलं आज ये नाही मिळाला तर परत मिळणारच नाही. काय सांगू बाई तुला, सगळं घरातलं माझ्याच मागं असते. तुला काय सांगू? फेशियल, ब्लीच, वॅक्सिंग काय करायचं ते सांगा. बया, मला त्यातलं काय बी कळत नाही. अग तू फक्त मला गोरी कर. अग लई दिवसात ना लग्न आहे आमच्या घरी. अग माझ्या दिवसाचं लग्नच जमत नव्हतं. तसं ते बरा कमावतो आहे, पण त्याला एक बी पोरगी आवडत नव्हती. आता तूच सांग बरं, ह्याच्यासाठी काय अप्सरा आणून ठेवायची का बरं? आता वय वाढलं मग जी पुढे येईल तिला हो म्हणून झाला मोकळा. तेच लग्न आहे बाय, पण माझ्या मागे सगळं कामाचा लोड आहे. तुम्हाला गोर करायचंय ना फक्त? बघा का नाही कशी गोरी करते ते. चांगलं नट्यू बाया. अग बारकी सुनेला बी वाटलं पाहिजे, मोठी लय सुंदर आहे. तसं आमच्या लय जाव आहेत बघ, पण एक बी कामाची नाही. अग नुसते मुंबईवर न येतात ना आहेत खात्यात. एवढं दिलाचं लग्न झालं ना, मी तर बाया वाटूनच घेणार आहे. ह्याच्यात का नाही, मी एक आयुर्वेदिक पावडर टाकली वाटून. आता बघा तुम्ही कशा एकदम झुंकू चुकू बनताय. कर बाय कर. अग आमच्या हिसने सांगत होते. आल्यापासून मोठी मोठी मोठ चालली, छानच बसलं झालं, जातेच बाहेर. अग आमच्या हसने किती द्या सांग. अहो जरा घराकडे लक्ष द्या, जरा घरात लक्ष द्या, पण नाही माझं ऐकायचंच नाही ह्यांना. कुठे गेलेत आता मला काय माहित? कधी येतील? अहो ते काय मला सांगून गेलेत का ते कधी येणार आहेत? तुमचं काय काम आहे सांगा की. त्यांनी माझी गरिबी दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला होता, त्याचा अनुभव पण आला, पण आता तसं काही घडत नाहीये. उपाय? काय उपाय सांगितला होता? नाही म्हणजे तुमचं काय चुकत असेल ना तर मी तुम्हाला सांगू शकते ना.
अम्या त्यांची पार्टनर आहे म्हणून विचारलं. ते मला माझ्या घराजवळ सोन्याचं बिस्किट सापडलं. स्वतःवर जरा कंट्रोल ठेवा, बाहेर कोणाला काही सांगू नका, नाहीतर कंगणी बाबांचा खोप होईल तुमच्यावर. तुम्ही अजून गरीब व्हाल. या सगळ्यात जास्त काही गफलत झाली, तुमच्यातला स्वार्थ जागा झाला, तुमची नियत फिरली, तर तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या जीवावर बेतू शकतं, काहीही होऊ शकतं, तुम्हाला रक्ताच्या उलट्या होते. अयो सोन्याचे बिस्किट, याच्यात काय दिसतं का तुला? ही बिस्किट आता याच्या आत टाकतो. सोन्याचे बिस्किट आणि त्याच काय झालं? म्हणजे डॉक्टरांचा त्याच्याशी काय संबंध? काय नाही, डॉक्टरांचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ ज्वेलरीच दुकान होत ना, तिथे काही सोन्याची बिस्किट गायब झाली होती. त्यातलं एक सापडलं, बाकीची सापडली नाहीत. ती कोणी चोरली आहेत का हेच विचारायचं होत. ते नाही येत आता तर मी नंतर येत. हा माणूस खरंच बोलतोय का? डॉक्टरांचा खरंच त्या सोन्याच्या बिस्किटांशी काहीतरी संबंध नक्कीच असणार. डॉक्टर कुठं गेला होता तुम्ही? आज लईच खुश दिसताय. तुम्हाला काय म्हणाली होतीस? ती मधु माझ्या सहजासहजी हाताला लागणार नाहीच लागणार. तुझ्या माहितीसाठी सांगतो, काल रात्री मी मधूच्याच घरी होतो. काय म्हणजे काल रात्रीपासून तुम्ही मधु मॅडम कडे होता? आता तर तुला कळलंच असेल ना, माझ्यासाठी काहीच अवघड नाहीये. मनात आणलं तर मी काही करू शकतो. त्यासाठी ना तुम्ही खरं माझे आभार मानले पाहिजे. तुझा काय संबंध? माझा काय संबंध म्हणजे हे बरं आहे तुमचं, तुम्ही सांगितलं होतं ना का त्या मधु मॅडम कडे जा, म्हणून मी त्या मधु मॅडम कडे गेले, तुमचं एवढं कौतुक केलं आणि त्यांना विश्वास पण बसला. किती भारून बघत होत्या माहित आहे का तुम्हाला? हुशार होत चाललीस तू. हुशार तर मी पहिल्यापासूनच आहे, समजलं ना? आणि मला सगळं काही समजत. आणि मला एक सांगा, हे फुलचंद शेट कोण आहेत? काय नाही, वाड्यात आले होते, त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम होत पण तुम्ही नाही म्हटलं, ते परत गेले. असेल त्याचं काहीतरी काम. आणि सोन्याच्या बिस्किटांचा काय विषय? त्या फुलचंदने हिला सगळं सांगितलं की काय? काय विचारतीय डॉक्टर मी? काय म्हणाल तू? हेच की त्याचं सोन्याचं दुकान होत, त्यातली काही बिस्किट चोरीला गेली, काही तुम्ही सापडून दिली आणि आता काही बिस्किट सापडत नाही. पण मला माहित आहे ना, तो माणूस माझ्याशी खोट बोलत होता. खरं काय ना ते तुम्ही मला सांगायचं. सांगाल ना? मी तुमची पार्टनर हा हे विसरू नका. त्यामुळे गप गुमानी मला आता खरं खरं सांग. यो डॉक्टर, भारी डोकं लावलं की तुम्ही. पण इथून पुढे ते बिस्किट लपवायचं काम तुझं. म्या कसं करणार? पैसे पाहिजेत ना तुला. पण द्याल ना नक्की? ठीक आहे, करती. मला विश्वास आहे डॉक्टर तुमच्यावर. डॉक्टर डॉक्टर आप लपत पडित आज एवढं पैसं? हळू बोल नाम्या, पैशांचे व्यवहार असे ओरडून करायचे नसतात. आत रूम मध्ये असेल बोलूया. हा ते एवढं पैसे बघितलं ना म्हणून राहलच नाही, बोलून गेलो. इथून पुढे लक्षात ठेव. चल एक
सिंपल नाम आहे शेड झालास तू तसं वागायला नको का मग वागतोय की हे काय व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट चप्पल भी व्हाईट आहे ब्रेसलेट चैन अरे नाही 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 मी कपड्यांबद्दल बोलत नाहीये पैशां डिंपल पैशांबद्दल बोलतोय हे पैशांचे व्यवहार असे मोठ्या आवाजात करायचे नसतात नाहीतर लक्ष्मी कोपते बाबा नाही नाही समजा ध्यानात ठेवेल या कानाचं त्या कानाला भी कळणार आहे बघा गुड बर काय काय झालं पतसंस्थेत हे काय सगळं डॉक्टर बोलले पैसे हो एवढे सगळं 2 दिवसात जमा झालेत पैसे वा चांगली गोष्ट आहे मी तुला म्हणत होतो ना तुला यश मिळेल हा असंच काम करत रा बर ये आता तू काम करून दमला असेल ना हा हा जातो डिंपल अगं गावातल्या लोकांचे पैसे आहेत ते डिंपल तू ना खूप छोटी स्वप्न बघतेस मला छोटी स्वप्न बघणारी माणसं अजिबात आवडत नाही आता माझ्याकडे बघ एवढे पैसे आहेत तरी आणखी कसे पैसे येतील याचा विचार मी करतो याला म्हणतात मोठी स्वप्न बघणं डॉक्टर ह्याला स्वप्न नाही म्हणत ह्याला हाव म्हणतात आणि हीच हाव एक दिवस तुम्हाला खड्ड्यात घालणार नाही माझ्या बाबतीत जरा उलट आहे माझी हाव पूर्ण झाल्यानंतर मी समोरच्याला खड्ड्यात घालतो विसरलीस रेश्मा नीलम अपर्णा अपर्णाची आई मागच्या वेळीपेक्षा यावेळी 1,00,000 पटीने पैसे कमवणार आहे पैशात खेळशील तू काय बोलताय डॉक्टर पण मी हिंदी पिक्चर बनवू शकले एवढं तर पैसे मला मिळतील ना मिळतील पैसे मोज हाय का आता अजून पिक्चर तरी कुठं मिळालाय लगेच मोज म्हणताय डिंपल आधी पैसे हातात येऊ दे आपले नंतर हे सिनेमाचं स्वप्न बघ राहू द्या हा एवढं टोमणं मारायची गरज नाही मोजते पर पैसे मोज आणि यात लिहून ठेव मी आलो जर आणि पैसे गायब करू नको डॉक्टर एवढं चोरून बघायची गरज नाही चिंदी चोर नाही म्या आणि एवढा जर विश्वास नसेल ना तर माझ्या मोहर थांबा सगळा पैसे मोजून देती तू पैसे ढापलेस जरी ना तरी मला नाम्याकडून कळतील किती पैसे होते पैसे दे थोडे पैसे पैसे दे पैसे बिसे काय नाही मला तू वाटते तू इथे पैसे ढापायला आली आहेस मी कशाला ढापू पैसे दे थोडे कामाचे पैसे टोन्या कुठल्या कामाचं पैसे मला नको सांगू मला तू सांग तू इथं का आली आहेस अरे टोन्या मी डॉक्टरांचं काम करायला आली होती आता डॉक्टर कोणाचं ना कोणाचं काम करत असतात ना मग त्यांचा हिशोब लिहून ठेवायला नको का म्हणून त्यांचाच पैसे दे हिशोब तुला हिशोब येतो दे उगाच मला गंडवू नको काय बी सांगू नको ढ आहेस तू ढ टोन्या तुझ्यापेक्षा हुशार आहे मी सगळं येतंय मला हा 28 चा पाडा म्हणून 28 चा पाडा म्हण नाही येत पण तुझ्यापेक्षा हुशार पैसे दे म्हणूनच म्हणले ढ आहेस तू टोन्या पैसे दे अरे डॉक्टरांचं पैसे तुला पैसे पाहिजे ना मी देते पण हे पैसे दे आपलं नाही डॉक्टरांचं दे पैसे कुठे तरी दाखव हे देणार ना नक्की दे 2 ही एवढं समजा देते हा ही घे आणि जा फक्त एवढं नाही नाही आणि काय रे काय काम होत तुझं हा अगं दीदी मम्मी लय चिडली ती तुला समधीकडे ओढाकती आता लवकर येऊ नको नाही म्हणजे लवकर ये उशीर करू नको तुम्ही तुमच्या जीवाची झोपेची पर्वा न करता आमचं रक्षण करताय सुनू मी तुला किती वेळा सांगितलं असं मला थँक्यू म्हणत नको जाऊ
आणि असं थँक्यू आपल्या घरातल्या माणसाला नाही म्हणत. नाही म्हणणार आता थँक्यू. पण अंकल तुम्हाला एक सांगू, तुमच्याशी बोललं की मला असं वाटतं की मी माझ्या जवळच्या फ्रेंडशीच बोलते. सोनू, वाटलंच मला तू इथे असेल. सांगून यायचं ना आपलं काय ठरलं होतं. तुला मी कॉलेजला घ्यायला येईन, तिथून आपण दोघी मार्केटला जाऊ. आणि मी वेड्यासारखी तुझी तिथे वाट बघत होती. अगं आई, मला डॉक्टर अंकलशी बोलावं असं वाटलं आणि त्यांना भेटावं असं वाटलं म्हणून मी इकडे आली. झालं बोलून. हो चला आता घरी, आई एकटे आहेत. डॉक्टर, तुम्ही रात्रभर जागे होतात, तुमची झोप झालेली नाही, जरा आराम करायचा. नाही काही महत्वाची कामं होती माझी, ती झाली की करीन आराम. ठीक आहे, पण जास्त दगदग नका करू. काळजी घ्या तब्येतीची. आणि हो, माझ्या क्लासच्या मुलींसाठी तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. हल्ली कोण कोणासाठी इतकं करतं. तुम्ही हे आभार म्हणून मला परत परक करता बरं का. सॉरी, येते मी. सॉरी. डॉक्टर तुम्ही चांगले आहात, पण काही मर्यादा आपण दोघांनी पाळल्या तर फार बरं होईल. त्याला फक्त त्याच्या मर्यादेत राहायला सांगितलं, त्यात राग येण्यासारखं काय आहे. सोनू या घरात आपण तिघी राहतो, एक काही पुरुष राहत नाही. मी डॉक्टरांनाही या घरात घेत नव्हते, अजूनही घेत नाही. आणि तू खुशाल त्या मुलाला घेऊन घरी आलीस. तुला असं मुलासोबत पाहून आजूबाजूचे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर. काय सारखा लोकांचा विचार करायचा ग. कधीतरी आपण आपल्यासाठी पण जगूया ना. आणि तो मित्र होता माझा, फक्त मित्र, काम होत म्हणून आलेला घरी. यात लोकांना चुकीचं वाटण्यासारखं काय आहे आई. ते नाही कळणार तुला, लहान आहेस तू अजून. मला ना आता कंटाळा आलाय तू लहान आहे हे ऐकण्याचा. कॉलेजला जाते मी. हो ना, म्हणूनच मुलांपासून लांब राहायचं. कोण कधी कसा गैरफायदा घेईल सांगता येत नाही. आई, मला कोणी नाही फसवू शकत, पण मला माणसं ओळखता येतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस माझी. आणि माझ्या मित्रांचा असा अपमानही नाही करायचा. असं जर चुकीचं वागत राहिलीस ना मला नाही आवडणार ते. तुला सगळं जगच वाईट दिसत, पण तू सगळ्यांनाच वाईट समजणार आहेस का आई. अगं तू मित्र होता माझा, फक्त मित्र. कसं डिंपल, आपण एवढी मेहनत करतो, आपल्या जीवावर खेळतो, एवढे पैसे कमवतो आणि ठेवतो कुठे अशा ठिकाणी. पुढे मागे काय झालं तर, म्हणजे हे पैसे आतल्यात कुजले तर. असं होऊ नये म्हणून ही खबरदारी. कळलं का मागच्या वेळी काय झालं होतं, आठवतंय ना. त्या आठवलं ना तरी कसं तरी होत बघा. ज्या पैशांसाठी तुम्ही इथं आले होते तेच पैसे कुजलं. हा, तेच परत होऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. आता हे असं याच्यामध्ये गुंडळून ठेवलं की त्याला वर्ष वर्ष काही होणार नाही. कळलं ना मी काय सांगितलं. देख ना, काय झालं, कसला विचार करतेस. मी काय सांगतोय कळलंय ना, शिरलं डोक्यात. अहो शिरलं की, पण मी हा विचार करत होते. एवढीच अक्कल तुमच्या आधी का नाही चालली. म्हणजे आधीचे पैसे असेच पॅक केले असते तर ते कुजले नसते ना. कधी कधी तुम्ही अक्कल चालवायचं का बंद होता ना याचं आश्चर्य वाटतं बघा मला. स्वतःच डोकं चालू नको, मी काय सांगतो तेवढं कर फक्त. हे घे पाच पाचच्या गड्ड्या कर. करते. डॉक्टर अंकल, हिला काय कामं नसतात का. सारखी डॉक्टर अंकल करत असती. मी आलो तिला भेटून. हे पाच पाचच्या गड्ड्या कर. हा मी कामं करते, तुम्ही गुलू गुलू गप्पा मारा. हा जाऊ का. मी जावा. दार लावून घे. सोनू, आईचं नको ऐकू. माझं तरी आई. जा घरी.
तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही तिला मी हे सगळं तिच्या भल्यासाठी करते हे समजवून सांगताय, नाहीतर तिने खूप गैरसमज करून घेतलाय हो माझ्याबद्दल. ती लहान आहे, नाही कळत तिला काही. डॉक्टर प्लीज तुम्ही पण तिच्यावर लक्ष ठेवा आणि अधून मधून तिला समजवत राहा. नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, आणि असंही मी तुम्हाला माझं मानतो, तुमचं कुटुंब मी माझं मानतो. आणि आपल्या कुटुंबाची आपण काळजी नाही घ्यायची का? मग काही काळजी करू नका, बरं तुम्ही घरी जा, नाही का सोनू आणखी चिडेल. बरं डॉक्टर. आता तूही माझी आणि सोनू ही माझीच.